पाण्याच्या लक्षवेधी निमित्तानं ठाणे महापालिका प्रशासन कशी दिशाभूल करत आहे याचा प्रत्यय बुधवारच्या महासभेत आलाय. बांधकाम बंदी घालण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला असताना 2015 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचं प्रतिज्ञापत्र पालिकेनं न्यायालयाला दिलं होतं. दुसरीकडे खाडीतील पाणी शुद्ध का करावं यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यात 2016 पाणी पुरवठ्याची क्षमता संपली असल्याचा उल्लेख केलाय. अशा पद्धतीनं 2 प्रतिज्ञापत्रांमध्ये अशी गफलत कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केलाय. त्यामुळे प्रशासन मात्र चांगलंच अडचणीत आल्याचं दिसून आलं. महासभेमध्ये पुन्हा पाणी समस्येवर लक्षवेधी सुरू होती. तिला प्रशासन उत्तर देत होतं, परंतु त्याच वेळेस विरोधी पक्षनेत्यांनी पालिका न्यायालय आणि सभागृहाची कशी दिशाभूल करते याचा पुरावा सभागृहामध्ये सादर केला. ज्यावेळेस पाण्याच्या समस्येवरून न्यायालयानं घोडबंदर भागामध्ये नवीन बांधकामाला परवानगी देऊ नये असा निकाल दिला होता, त्यावेळेस आपली बाजू मांडताना पालिकेनं 2015 शहराला पुरेसा पाणी पुरवठा कसा होऊ शकतो याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, परंतु तेथील बांधकाम बंदी उठवण्यात आली. त्यानंतर कळवाखाडीतील खारं पाणी शुद्ध करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठाणे महापालिकेनं या संदर्भातील समिती पुढे ठाणे शहराला आज घडीला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून 2021 पर्यंत 150 अधिक दशलक्ष लिटर पाण्याची गरज शहराला लागणार असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. एकीकडे 2025 पर्यंत पुरेल एवढं पाणी असल्याचं प्रशासन न्यायालयाला सांगत आहे आणि दुसरीकडे समिती पुढे मात्र पाणी पुरवठा पुरेसा नसल्याचं प्रतिज्ञापत्र देत आहे. अवघ्या काही महिन्यात 2 प्रतिज्ञापत्र सादर करून पालिकेनं न्यायालयासह सभागृहाचीही दिशाभूल केली असून यातील नेमके कोणते खरे आहे याचा खुलासा प्रशासनानं करावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.